नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे दुसरा दिवस म्हणजे शिवण क्लासचा, कारण ह्या ताई आज दुसरा दिवस आहे शिवण क्लासचा. आणि तुम्हाला जसं मी दाखवलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की त्यांना जी मी आकृती काढून दाखवली ती लक्षात आली, आणि त्याच्या आकृती काढायच्या अगोदर त्यांना मी पेपरवरती समजून सांगितलं होतं. आणि पहिल्याच दिवशी त्यांनी खूप सुंदर आकार वगैरे दिले आणि पेपर कटिंग पण केली, म्हणजे क्रॉसपट्टीचा आकार व्यवस्थित यायला लागला. म्हणजे अगोदर त्यांना त्यातलं काहीच माहिती नव्हतं, असं नाही की क्लास वगैरे केला जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोलले, तरी पण पहिल्याच वेळेस म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांनी एवढं अप्रतिम म्हणजे त्यांच्या पण लक्षात आले. आणि मी सांगितलेलं तुम्हाला समजलं ना लगेच, त्यांच्या पण लक्षात आलं, कारण एकदम साधी सोपी पद्धत आहे, असं नाही की खूप अवघड आहे टेलर काम शिकणं, खूप सोपं आहे. फक्त समोरच्याचे सांगण्याची पद्धत सोपी पाहिजे, आणि एकदम सांगण्याची सोपी पद्धत असल्यामुळे त्यांच्या पटकन लक्षात आले. तर त्यांनी पेपर कटिंग पण केली अगोदर, त्यांना मी कसं कटिंग करायचं काय वगैरे सांगितलं, त्यांनी हे बाबा पेपर कटिंग केली. पेपर कटिंग केल्यानंतर आता ही जी पेपर कटिंग आहे म्हणजे इथं जे आखलेलं आहे, तर ही कटोरी इथं आपण वाढवली, त्याच्यानंतर ही कटोरी दुसऱ्या पेपरवर वाढायची असते. तर त्यांनी पहा खूप सुंदर पेपर कटिंग केली आहे. तर तुम्हाला मी वाढवलेली कटोरी पण दाखवते. कुठे गेला तो पेपर? हे पहा, म्हणजे कटोरी अशी वाढून घ्यायची असते. ही आहे छोटी कटोरी, ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस अशी छोटी कटोरी निघते. आणि म्हणजे बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आहे की कटोरीचा टक्स येतो, क्रॉस येतो किंवा टक्स व्यवस्थित बसत नाही. तर का बसत नाही? कारण कटोरीचा जो सेप वगैरे तो व्यवस्थित आला पाहिजे, कटोरीचा पॉइंट मधला आहे तो व्यवस्थित आला पाहिजे. ते आला व्यवस्थित तर मग कटिंग पण व्यवस्थित येते आणि मग ब्लाऊज मध्ये पण काही प्रॉब्लेम येत नाही. तर हे पहा नंतर कटोरी कशी वाढवायची. तर त्यांनी खूप सुंदर म्हणजे ही वाढवलेली आहे, त्यांनी डबल टिबल केलं, कारण घरी गेल्यानंतर पण थोडी प्रॅक्टिस केली. आणि मग हे पहा ही पेपर कटिंग केली त्यांनी, म्हणजे ही छोट्या कटोरीवरून ही मोठी कटोरी वाढवून कटिंग केली आहे. तर हिचा सेप वगैरे बघा तुम्ही किती व्यवस्थित आलाय. त्याच्यानंतर ही बाही आहे, बाहीचा आकार पण खूप सुंदर आला, त्यांना लगेच जमला. म्हणजे एकाच दिवसामध्ये भरपूर काही शिकल्यात आणि लक्षात पण आलंय त्यांच्या. म्हणजे असं नाही की 8 दिवस गेले, महिना गेले, क्लास लावलाय काही लक्षात येत नाही, असं नाही. 2 दिवसामध्ये, आणि आज तर दुसराच दिवस आहे पेपर कटिंग करून. हे पहा हा पाठीचा भाग, म्हणजे बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट होत्या की ताई पूर्ण उंची 12.5 घ्यायला लावतात, मग नंतर काय कसं वाढवायचं. तर आता मी तो व्हिडिओ नाही बनवला, आता ब्लाऊज कटिंग करून झालंय, तर तुम्हाला सांगते मी नेक्स्ट ज्यावेळेस म्हणजे नेक्स्ट ब्लाऊज कटिंग करू त्यावेळेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं दाखवीन. तर हे पहा ही पूर्ण उंची 12.5 आहे आणि त्यांच्या ब्लाऊजची उंची आहे 14.5. तर याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी मिळवले. आणि हे पहा गळ्याचा आकार पण बघा, खूप सुंदर कटिंग. म्हणजे असं नाही की कुठं, पहिल्या दिवशी कसं होतं ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस असा वाकडा तिकडा येतो, व्यवस्थित आकार येत नाही. तर ते खूप सुंदर आले तर, आणि म्हणजे मी तर खुश झाले की खूप सुंदर आकार आले त्यांनी, कटिंग पण खूप सुंदर केलंय त्यांनी. आणि हे पहा आज ब्लाऊज कटिंग केलाय, आज दुसरा दिवस आणि ब्लाऊज कटिंग केलाय. आणि तुम्ही बघू शकता कटिंग करताना पण बघा कुठं ही कमी जास्त किंवा असं नाही, जी लायनिंग आहे त्या लायनिंगच्या बाहेरून जसं मी त्यांना बोलले की तुम्ही असं असं कटिंग करा, तर तसंच आधी पेपर व्यवस्थित कापता आला की ब्लाऊज पण व्यवस्थित कापता येतं. कारण हे पहा पेपर व्यवस्थित कापता आलाय, कुठं काहीच कमी जास्त झालं नाही, म्हणजे असं कातरल्यासारखं, म्हणजे काय म्हणतात त्याला, थोडं कुठं कट कुट लागतात ना की व्यवस्थित येत नाही एका लायनिंग मध्ये, जिथे सेफ आहे तिथे व्यवस्थित कापता येत नाही. तर ती आधी प्रॅक्टिस करायला लागते आणि प्रॅक्टिस केल्यानंतर व्यवस्थित कापता येतो ब्लाऊज. त्याच्यामुळं ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप सुंदर आली, म्हणजे कटिंग खूप सुंदर आली, ब्लाऊज खूप सुंदर कटिंग केलाय. हे पहा पाठीचा भाग आहे, म्हणजे 12.5 पूर्ण उंची होती, तर त्याच्यामध्ये आपली ब्लाऊजची उंची 14.5 आणि 1 इंच एक्स्ट्रा शिलाई. पूर्ण उंची टोटल आहे ती किती झाली मग? 15.5. तर ही 15.5 पूर्ण उंची झाली ब्लाऊजची. हा समोरचा भाग आहे, हे पहा ही कटोरी, हा साईडचा भाग आपण सुंदर कटिंग केलाय. हे पहा त्याच्यानंतर ही 3 आणि 4 क्रॉस पट्टी, आता असं नको वाटायला की इथे एवढं कमी आहे, तर कारण हा आपला जो टक्स आहे तो घेतल्याच्या नंतर इथं जॉईंट केल्यानंतर मग हा भाग येतो परफेक्ट याला होतो, म्हणजे जेवढी पाठीचा भागाची घडी आहे तेवढीच क्रॉस पट्टी घ्यायची आणि उंचीनुसार क्रॉस पट्टी काढायची जसं मी तुम्हाला बोलले. तर आता यांची उंची आहे 14.5, तर 3 आणि 4 क्रॉस पट्टी काढली आणि ही बाही कटिंग केली. तर हे पहा आपण सुंदर आकार आलाय,
तर म्हणजे क्लासच्या आम्हाला एवढं सांगायचंय तुम्हाला की क्लासच्या दुसऱ्या दिवशी जर आपण मनापासून जर शिकलोत, मनापासून लक्ष दिलं, समोरचं बोललं आपल्याला समजलं किंवा तशा पद्धतीने सांगता आलं तर दोन दिवसात नाही एका महिन्यामध्ये ब्लाऊज कंपल्सरी येणार तुम्हाला. फक्त मनापासून केलं पाहिजे. आज दुसराच दिवस आहे आणि ब्लाऊज व्यवस्थित कटिंग पण झालाय, पेपर कटिंग पण समजली आहे, पेपर कापता पण यायला लागला, आकार पण यायला लागले दोन दिवसात, फक्त कालचा आणि आजचा दिवस. मला हे सांगायचं होतं की म्हणजे तुम्हाला जर इच्छा असेल शिवण क्लास करायची तर घाबरू नका, मनातली भीती काढून टाका आणि तुम्हाला पण 100% शिवण क्लास करता येईल. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, भले तुम्हाला जास्त नाही पैसे कमवता आले, एखाद्याला गरज पण नसते समजा ह्या गोष्टींची, पण स्वतःचं ब्लाऊज जरी शिवता आलं तरी खूप आहे. त्याच्यात पण एक आनंद असतो की स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवून आपल्याला टीच करून घालता येते. तर मला हे सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये आणि आता मी त्यांना समोरचा भाग आहे. स्टार्टिंगला मी डायरेक्ट मशीनवरती, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते, डायरेक्ट स्टार्टिंगला मी मशीनवरती नाही सांगत, अगोदर कोणता भाग कुठं कसं जोडायचा ते लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी आता मी त्यांना सुई ओवायला लावले, हे डबल धागा करून घेतलाय आणि आता मी सांगणार आहे. म्हणजे थोडा व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी थोडासा बघा 5 मिनिटासाठी. तर आता हा समोरचा भाग आहे. तर आधी हे दोन्ही भाग आहेत समोरासमोर, ते असे ठेवून घ्यायचे. म्हणजे एकाच साईडचे व्हायला नको म्हणून हे पहा असे. आता हे दोन्ही भाग समोरासमोर ठेवले, नंतर हा भाग ह्या भागावर असा, इथं कटोरी आणि हा साईडचा भाग एकाला एक टच करायचा आहे आणि खेचायचं नाही आणि इथं अर्धा इंचा अंतर सोडायचंय. थोडस दोन्ही एकावर एक कपडा आला पाहिजे आणि मग असं शिवत जायचं. तुम्हाला सोपं कसं पडेल तर त्या साईडने जोडीत जायचंय आणि थोडी जवळजवळ टाकली. आता तुम्हाला जोडल्यानंतर दाखवते. आता हे जसं मी आता बोलले की असं जोडून घ्यायचंय आणि हा भाग आहे तो, हा भाग ह्या साईडला येतो असा. म्हणजे एखाद्याला जर असं जमत नसेल ह्या साईडने जोडायला तर मग इथून असं मोजत यायचं व्यवस्थित खालच्या साईड पर्यंत असं आणि मग इकडनं सुरुवात करायची इकडं जॉईंट करायला. म्हणजे जॉईंट केल्यानंतर मग ही कटोरी अशी आहे. हा भाग जोडल्याच्या नंतर म्हणजे कटोरी साईडच्या भागाला जोडल्यानंतर कशी वाटते ते तुम्हाला दाखवते, 5 मिनिटं वेट करा. तर मैत्रिणींनो हे पहा दोन्ही भाग आहेत ते जॉईंट केलेत आणि मी नाही केले, त्यांना जॉईंट करायला लावलं होतं. हे पहा सुई धाग्याने शिलाई मारून घेतली आहे, म्हणजे हाताने छोटे छोटे टाके मारले. हे पहा ह्या साईडला पण पहा. आता इथं जेवढं आपलं शिलाईमध्ये जातं तेवढं नाही गेलेलं, थोडस साईडने कारण आता सुरुवात आहे. तर नंतर मशीनवरती शिलाई मारताना मग सोपं पडतं कारण कोणता भाग कुठे जोडायचा, कोणतं काय कसं, कोणत्या साईडला कोणता भाग ठेवायचा, कटोरी कशी जॉईन करायची, तर ह्या गोष्टी अगोदर लक्षात आला पाहिजे. डायरेक्ट आपण मशीनवर बसलं मग हा भाग जोडून घ्या हा भाग जोडून घ्या असं नाही, मग लक्षात येत नाही कोणता भाग कुठे जोडायचा असतो. तर अगोदर हे प्रॉपर लक्षात आलं पाहिजे कोणता भाग कुठे जोडायचा, कुठं किती घ्यायचं. आणि आता कटोरीचा जो हा टक्स आहे तर आता हा जॉईन करायचा आहे. तर एखाद्याला ज्यांची हाईट जास्त आहे त्यांना कटोरीचा टक्स आहे तो उंची जास्त ठेवायची, टकची उंची. आणि एखाद्याला जास्त टोक नको आहे जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोलले, म्हणजे आकृतीमध्ये तसं इथं ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचंय. तर आता आपल्याला टक जॉईन करायचा तर कसा करायचा, तर हे पहा हा पॉईंट पकडायचा आहे मधला आणि असं एक शिलाई मारून घ्यायची कच्ची. आता कशी मारायची चौक द्या जरा, इथं अर्धा इंच रुंदी आली पाहिजे. इथून मेजर लावायचं इकडं 3 वर आणि इथं अर्धा इंच रुंदी आणि मग क्रॉस अशी शिलाई काढायची. आता मी हे जे निशान केले असं, म्हणजे आता याला मी निशान करून दिले, दुसऱ्याला तुम्ही करायचं ह्या साईडच्या भागाला. आणि आता अशी शिलाई मारून घ्या, धागा कमी होईल गाठ मारावी कशी मारा, तुम्हाला सोपं कसं पडेल पकडायला. आता समजा ह्या साईडने तर असं शिवू शकतात ना, तुम्हाला कोणत्या हाताने सोपं पडेल मार. तिथे एक फासा घ्या पॉइंटला,
सागर मसाले। अशा प्रकारे आता इथं म्हणजे जे मशीनवर मारली तरी अशी स्टिक मारून घ्यायची। तर आता टाके पण मस्त आलेत सुंदर मारलेत टाके पण। तर हे पहा कटोरी दाखवते, आणि ज्या वेळेस मग आपण आपल्याला क्रॉस पट्टी जॉईन करायची असते तेव्हा हा एक्स्ट्रा भाग आहे, तर हा कट करून टाकायचा असतो। म्हणजे हा भाग जास्त झाला तरी चालतो, हा आपल्याला कट करून टाकता येतो, पण कमी नाही पडला पाहिजे, ह्या कटोरीला कमी नाही पडला पाहिजे। हा भाग एक्स्ट्रा झाला तरी पण चालला, कमी नाही पडला पाहिजे, म्हणजे कटिंग करता वेळेस थोडंसं एक्स्ट्रा कापायचं, कमी नाही पडलं पाहिजे। कटोरी आहे तशीच कापायची, पण हा भाग आपल्याला लक्ष देत नाही, कारण उंची आहे ना ही, फिटिंगच्या वेळेस कमी जास्त नको व्हायला। तर कधी कधी काय होतं, मागचा भाग आहे तो जास्त होतो आणि पुढचा भाग कमी पडतो। तर का पडतो कमी फिटिंगच्या वेळेस, कारण इथे आहे ना काही जण असे कटिंग करतात, मग हा भाग छोटा होतो, पुढचा भाग कमी पडतो, कारण असं कट करतात ना, मग क्रॉस पट्टी थोडी वरती जाते, म्हणजे तीनची आणि चारची क्रॉस पट्टी असली तरी पण मग इथे तीनची क्रॉस पट्टी असली तरी भाग कमी पडतो, कारण असं कापल्यानंतर। म्हणून कधी हे सरळ कापायचं, असं क्रॉस नाही कापायचं, मग पुढचा भाग येतो फिटिंगला मागचा आणि पुढचा भाग सेम होतो। तर हे झालं आता, आता ह्या साईडला तुम्हाला हे करून घ्यायचं, आता इथं अर्धा इंच इथून टेप लावायचं क्रॉस, 3 इंच तशी लाईन मारायची आणि हा भाग पण तयार करून घ्यायचा। तुम्हाला सांगते की आता मी जसं त्यांना सांगितलं की इथं असं घ्यायचं इथं असं घ्यायचं, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात। आपण काय करतो जर नवीन शिकत असतो त्यावेळेस काय करतो, डायरेक्ट आपण कापतो, डायरेक्ट मशीनवर शिलाई मारायला बसतो, आणि मग काय होतं की आपली शिलाई वाकडी तिकडी येते, कारण प्रॅक्टिस नसते। जर प्रॅक्टिस करायचंय तुम्हाला तर एखादा जुना कपडा वापरायचा, हेच भाग जुन्या एखाद्या कपड्यावरती ठेवायचे, परत कटिंग करायचे आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करायची। म्हणजे पहिलाच ब्लाऊज शिवल्यानंतर एवढा फायदा आला पाहिजे की तो घालण्याच्या उपयोगिता आला पाहिजे, नुसतं शिवायचंय नवीन नवीन कपडे मग फेकून द्यायचं असं नाही। स्टार्टिंगला जुन्या कपड्यावर प्रॅक्टिस करायची, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करता तेवढं तुमचा हात साफ होतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा, आणि तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून मला नक्की विचारा। तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।